स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्गाचा आणि परांडा येथील किल्ला देखील तिरंगी विद्युत रोषणाईने उजळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिरावर सुद्धा तिरंगी रोषणाई आपण यावेळेस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करतो आहोत. तेही एक भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी आता आकर्षण निर्माण होत आहे. आणि नळदुर्ग आणि परंड्याचे जे किल्ले आहेत यांनी पण एक स्वातंत्र्याचा आणि मोठा इतिहास बघितलेला आहे, त्यामुळे तिथेसुद्धा रोषणाई करण्याबद्दल आम्ही पुरातत्व खात्याला सूचना दिलेल्या आहेत. तर माझ्या नागरिकांना विनंती की सगळ्यांनी मिळून प्रत्येक घरावर झेंडा लावावाच आणि स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करावा. हर घर तिरंगा ही जे स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे एक प्रकारची कृतज्ञता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल व्यक्त करणं आणि नागरिकांमधलं जे देशप्रेम आहे ते व्यक्त करण्याची त्यांना संधी देणं, या दृष्टीने हर घर तिरंगाची ही मोहीम शासनाने घोषित केलेली आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या बचत गटांमार्फत शासनामार्फत झेंड्यांची विक्री नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आम्ही सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा आपले तहसील कार्यालय असो इथेही विक्रीची सोय करून देतो आहोत. माझं निवेदन असं आहे की प्रत्येक घरामध्ये झेंडा पोचावा या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या जे विकर सेक्शन आहेत त्यांनासुद्धा झेंड्यांचं वाटप काही सामाजिक संस्थांनी जर केलं तर प्रत्येक घरावर तिरंगा लावायला अजून मदत मिळेल. जे आपले महत्त्वाचे चौक आहेत किंवा आपल्याकडे एअर बलून आपण तिरंगा स्वरूपातलं हे करू शकता, काही डिजिटल फ्लेक्स लावू शकता आणि या दृष्टीने एक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जी भावना आहे ती सगळ्यांमध्ये उत्साहाने राहावी या दृष्टीने आम्ही मॅरेथॉन स्पर्धा असेल, सायकल स्पर्धा असेल, वृक्ष रोपण असेल यांचंही आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या तारखा आहेत त्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण सगळ्या माध्यमांना कळवणार आहोत. त्यामुळे माझी प्रसारमाध्यमांनाही विनंती आहे की हर घर तिरंगा मोहिमेमध्ये आपणही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं. उस्मानाबाद जिल्ह्याचे जुने काही रिपोर्टाज असतील, फोटोज असतील, जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधित काही पुरवण्या आवृत्त्या असतील तर यासुद्धा सगळ्यांनी शेअर कराव्या. सामान्य नागरिकांकडे बरेचदा जुने काही दुर्मिळ फोटोज असतात स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित. जसं आपल्याकडे नेहरू चौक हा पंडित नेहरूंच्या सभेमुळे गाजलेला चौक आहे तर हे स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींचाच भाग आहे. अशा दृष्टीने काही माहिती असेल तर अशाही माहिती द्याव्या.